नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त आणि मजेत ना? मी पण एकदम मस्त आणि मजेत आहे बघा. आणि आजचा व्हिडिओचं टायटल बघून तुम्हाला समजलं असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये काय दाखवणार आहे. आजचा व्हिडिओ खूप खास आहे, सगळ्यांना नक्की आवडेल. आणि व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनल जर नवीन चॅनल सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर आज मी तुम्हाला बघा मस्तपैकी केस असे लांब होण्यासाठी कसं तेल लावायचं, कसं तेल बनवायचं ते दाखवणार आहे. त्याच्यासाठी बघा, चला तर मी काहीतरी सामान आणते बघा. आपलं म्हणजे नैसर्गिक असं हे करणार आहे, कारण कुठलाही साईड इफेक्ट वगैरे होणार नाही याची काळजी घ्यायची. चला तर तेल कसं बनवायचं आणि ते तेल आपण म्हणजे स्टोअर करून ठेवू शकतो, 5-6 महिन्यासाठी पण खराब होणार नाही. चला तर व्हिडिओला सुरुवात करते. मी काय काय साहित्य लागतं ते घेऊन येते आणि दाखवते तुम्हाला नंतर कसं बनवायचं तेल वगैरे. ते जास्त काय त्याला साहित्य वगैरे लागत नाही, आपलं घरचं खोबरं तेल वगैरे ते लागणार आहे आणि ते सगळ्यांना भेटेल असं ते दाखवत आहे. तर गाड्यांचा आवाज इथे भरपूर येतो त्याच्यामुळं थोडंसं इग्नोर करा, कारण रोड जवळ असल्यामुळं. आता मी साहित्य आणलेलं आहेत बघा, काय काय आणलं दाखवत तुम्हाला लगेच. त्यासाठी बघा इथं मी जास्वंदीचे फुलं आणले बघा, 2-3 जास्वंदीचे फुलं आहेत आणि 2-3 बघा पानं घेतले आहे. आणि आपल्याला बघा त्यासाठी लागणार आहे कढीपत्ता. कढीपत्त्याचे फाय तुम्हाला माहितीच असं. आणि इथं घेतलेलं आहे मी खोबऱ्याचं तेल घेतलेलं आहे बघा, पॅराशूटचं. आता इथं तुम्ही बघू शकता मी कढई गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे खोबऱ्याचं तेल. क्वांटिटी आपण कमी जास्त करू शकतो तेलाची. तेल माझ्याकडे थोडंच आहे, तुम्ही स्टोर करा जास्त करून ठेवू शकता. बघा तेल चांगला असं मस्तपैकी गरम झालं आहे. इथं बघा आता कढीपत्त्याचे पानं आहेत ना, हे आपण तोडून टाकायचे आहेत चांगले. तेलाने कुठले साईड इफेक्ट वगैरे अजिबात होणार नाही. आता आपण जास्त पानं पण टाकून घेतले आहेत. आता बघा आपण फुलं पण टाकून घेऊ, थोडे तुकडे करून टाकते. इथं बघा मी 2 फुलं घेतलेले आहेत. आपल्याला इथं पूर्ण एकदम असं झालं पाहिजे, इथं पूर्ण मॉइश्चराइज म्हणजे निघून गेलं पाहिजे. या तेलाला मस्त पैकी एकदम कलर आला पाहिजे असं तेल आपण बनवायचं आहे. चांगलं याच्यामधला जो आहेत ना त्याच्यामध्ये उतरला पाहिजे ना पूर्ण तेलामध्ये. हे पूर्ण एकदम पानं पूर्ण अशी काळी पडली पाहिजे, एकदम मॉइश्चरायझेशन पूर्ण गेलं पाहिजे. पाण्यामुळे थोडस तरतल वाजणार. आता याचा तेलाचा रंग पूर्ण जो व्हाईट होता तो पूर्ण रंग म्हणजे बदलला पाहिजे. इथं बघा तुम्ही आपल्या तेलाचा रंग बघा पूर्णपणे बदललेला आहे आणि बघा इथं पूर्ण मॉइश्चर आहे पूर्ण निघून गेलेला आहे. तर आता आपण हे तेल एकदम थंड करायचं आणि गाळून घ्यायचं. इथं बघा आपलं तेल बघा तयार झालं आहे डोक्याला लावण्यासाठी. हो, आणि हे तेल लावल्यानंतर लगेच म्हणजे लगेच इफेक्ट येणार नाही, कारण कोणतीही वस्तू एकदा किंवा दोनदा लावल्याने लगेच केस वगैरे वाढणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला कंटिन्यू हे म्हणजे 2-3 महिने खाय ना म्हणजे याचं ट्राय करून बघायचं आहे बरोबर आहे का नाही, कारण कोणतं एकदा तूप खाल्याने लगेच रूप येत नाही असं नाही आहे. त्याच्यामुळं एक तुम्ही म्हणाल 1-2 दिवस लावलं आणि काहीच झालं नाही तर तसं काही नाही आहे. त्याच्यामुळं थोड्या दिवस तुम्हाला नक्की ट्राय करायला लागेल. आणि हे तेल मिळते आपल्या म्हणजे जीवनामध्ये म्हणजे आरामध्ये. आपल्याला हिरव्या पालेभाज्याची पण खूप आवश्यकता आहे. हिरव्या पालेभाज्याने पण आपल्या केसांसाठी चांगलं होत्या केस वगैरे, त्याच्यामुळं हिरव्या पालेभाज्या पण आपल्या आरामध्ये घेत जा. नक्की कोणते केस पातळ वगैरे असन आणि वाढत नसेल तर नक्की ट्राय करून बघा हा उपाय. आणि व्हिडिओ आवडला तर पुन्हा व्हिडिओ सांगते, व्हिडिओ लाईक करा, चॅनलचं नवीन चॅनल सबस्क्राईब करा. खूप छान तेल होतं हे तयार आणि काही खराब वगैरे अजिबात होत नाही, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. बनवून ठेवा, स्टोअर करून ठेवू शकता तुम्ही एखाद्या काचच्या बाटलीमध्ये. एकदम काचची बाटली घ्यायची मस्त स्वच्छ धुतलेली, याच्यामध्ये भरून ठेवा तेल.